जिंकणार ट्रम्प की बायडन ही उत्सुकता सध्या जगभरात शिगेला पोहोचली आहे. जगातल्या सगळ्यात श्रीमंत आणि शक्तिशाली देशाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष नेमका कोण होणार हे कोण ठरवतं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही म्हणाल उत्तर सोपं आहे, अमेरिकेतले मतदार. पण कहाणी में ट्विस्ट इथेच येतो, कारण इतका महत्वाचा निर्णय तिथले सगळेच मतदार घेत नाहीत. फक्त 7 राज्यांमधले मतदार हे ठरवत असतात. मग उरलेल्या 43 राज्यांमधल्या मतदारांचा काय, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि त्यासाठीच पाहूया आजची सोपी गोष्ट. आणि हो, आजची सोपी गोष्ट 200 आहे. रोज दिवसभरातल्या महत्वाच्या विषयाला सोप्या भाषेत सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्हाला सोपी गोष्ट आवडत असेल तर बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अमेरिकेतली निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल यापूर्वी आपण सविस्तर बोललेलो आहोत. त्याचीच एक यूट्यूब लिंक तुम्हाला खाली देते. पण जर आत्ता बोलायचं झालं आणि थोडक्यात सांगायचं झालं तर इथली निवडणूक ही एक निवडणूक नाहीये. 50 राज्यांमधल्या या निवडणुका होत असतात आणि त्यातली काही राज्य एका विशिष्ट पद्धतीनं आस्थागायक मतदान करत आली आहेत. म्हणजे असं की कॅलिफोर्निया हे राज्य डेमोक्रॅटिक पक्षालाच आस्थागायक बहुमत देत आलंय, तर टेक्सस हे अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षालाच बहुमत देत आलंय. गेल्या 20 वर्षांमधल्या 5 निवडणुका जर आपण पाहिल्या तर अमेरिकेतल्या 50 राज्यांपैकी 38 राज्यातले लोक प्रत्येक वेळी एका विशिष्ट पक्षालाच निवडून देतात. त्यांच्या मतदानात बदल झालेला नाहीये. पण काही राज्य ही एका निवडणुकीत एका पक्षाला आणि पुढच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात आणि या राज्यांना स्विंग स्टेट किंवा बॅटल ग्राउंड स्टेट किंवा पर्पल स्टेट्स असं म्हटलं जातं. अशा या 12 राज्यांमध्ये चुरशीची लढत होते आणि त्यांचा निकाल ठरवतो पुढचा राष्ट्राध्यक्ष नेमका कोण होणार. 2 स्वतंत्र सर्वेक्षणांवरून आमच्या असं लक्षात आलंय की यातली 5 राज्य ही सध्या स्थिरावलेली आहेत, पण 7 राज्यांमध्ये काय होईल हे कुणालाही सांगता येत नाही अगदी आत्ताही. आणि ही अतिशय महत्वाची 7 स्विंग स्टेट्स आहेत किंवा राज्य आहेत. एक म्हणजे विस्कॉन्सिन, अरिझोना, नॉर्थ कॅरोलायना, मिशिगन, पेनिसिल्व्हेनिया, फ्लोरिडा आणि जॉर्जिया. तर या 7 पैकी विस्कॉन्सिन सारख्या छोट्या राज्याचंच उदाहरण घेऊया. तिथे 1% मतांची लीड मिळवून जर ट्रम्प जिंकले तर त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे या 7 राज्यांमधलं एक एक मत किंवा प्रत्येक मत हे महत्वाचं असतं. आता 2016 निवडणुकीत खरं तर हिलरी क्लिंटन यांना पूर्ण देशातली 48% मतं मिळाली होती आणि ट्रम्प 47% मतं मिळवून म्हणजे 13 लाख कमी मतं मिळवूनही जिंकू शकले होते. याचं एक मुख्य कारण म्हणजे 6 स्विंग राज्यांमधल्या मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला, त्यामुळे मोठ्या राज्यात जास्त मतं मिळवूनही हिलरी पराभूत झाल्या होत्या. म्हणूनच जी राज्यं निश्चित आपलीच आहेत तिथे उमेदवार झुंकूनही पाहत नाहीत आणि स्विंग राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका उडवतात. आत्ताचा निवडणूक प्रचार जर बघितलात तर ट्रम्प काय किंवा बायडन यांनी स्विंग राज्य ही पिंजून काढली आहेत आणि पारंपरिक राज्यांना अक्षरशः गृहित धरलंय. जो बायडन कालचा अख्खा दिवस पेनिसिल्व्हेनियामध्ये तळ ठोकून होते. अमेरिकेमध्ये 46व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे स्विंग स्टेट्स आहेत त्यांच्यामधलं मतदान हे प्रामुख्याने निर्णायक राहणार आहे. बहुतांश स्विंग स्टेट्स हे अमेरिकेचं ईस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट याच्या दरम्यान वसलेले आहेत आणि प्रामुख्याने हा जो संपूर्ण हे स्विंग स्टेट किंवा त्यांचा जो बेल्ट आहे हा अमेरिकेमधला बायबल बेल्ट म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन पॉप्युलेशन हे मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ते रिपब्लिकन पक्षाला यापूर्वी देखील मतदान करत आलेलं आहे. यापूर्वी देखील जेव्हा 2001 ज्यावेळेला अमेरिकेवरती मोठा दहशतवादी 9/11 टेरर अटॅक झालेला होता त्यावेळेला याच बायबल बेल्टमधल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती बाहेर येऊन जॉर्ज बुश ज्युनियर याला मतदान केलं होतं. त्याचप्रमाणे 2016 जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिका फर्स्टचा नारा लावलेला होता त्यावेळेला याच बायबल बेल्टनी डोनाल्ड ट्रम्प यांची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे आता स्विंग स्टेट्स म्हणजे प्रामुख्याने बायबल स्टेट बेल्टमधले स्विंग स्टेट ही कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि यांनी जर पुन्हा आपलं मत जे आहे ते ट्रम्प यांच्या पारड्यात टाकलं तर पुन्हा एकदा ट्रम्प हे विजयी होतील अशा स्वरूपाची शक्यता आहे. आता
आतापर्यंतच्या विविध सर्वेक्षणांची सरासरी दाखवतीये की बायडन सगळ्या 7 स्विंग राज्यांमध्ये पुढे आहे, पण अनेक राज्यांमधलं अंतर इतकं कमी आहे की तिथे काहीही होऊ शकतं. ही जर आकडेवारी बघायची असेल तर ही लिंक आणि ती बातमी जरूर बघा. तर ही सर्वेक्षणातली आकडेवारी नेमकं काय सांगते? विस्कॉन्सिन या राज्यामध्ये 6% बायडन सध्या आघाडीवर आहेत, तर अरिझोना राज्यामध्ये 1% बायडन आघाडीवर आहेत, नॉर्थ कॅरोलायनामध्ये 0.3% बायडन आघाडीवर आहेत, मिशिगनमध्ये 5% आघाडी बायडन यांच्याकडे आहे, तर पेन्सिल्वेनिया 4% बायडन आघाडीवर आहेत, फ्लोरिडामध्ये 1% बायडन पुढे आहेत आणि जॉर्जियामध्ये 0.4% बायडन पुढे आहेत. या 7 राज्यांमध्ये कोण बाजी मारत आहे हे बुधवारी 4 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्याला कळणार आहे. निकालांचं वेगवान, सविस्तर आणि सोप्या भाषेत कव्हरेज तुम्ही फक्त बीबीसी मराठीवर पाहू शकता.